मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा जेसीबी मशीन. तर आज आम्ही धरणात आलेलो आहे. हे धरण आहे आणि धरणात आम्हाला विहिरीसाठी गट आणायचा आहे, त्यामुळे जेसीबी आणलेला आहे. पाहू शकता तुम्ही, तर जेसीबी सध्या आता इथं फसला आहे. तर मित्रांनो विहीर करायची आहे, विहिरीसाठी गड्ड करायचा आहे आम्हाला. पाहू शकतात मित्रांनो, शेतकऱ्याला आम्ही नाही सांगितलं होतं या ठिकाणी गड्डे करायला, पण शेतकरी काही शेतकरी म्हणायचे तुम्ही आमच्या भरोश्यावर गड्ड करा, फसलं तर आम्ही दुसरं मशीन आणून आणि बाहेर काढून देऊ मशीन. तर आमच्या ड्रायव्हर साहेबांनी आनंद भाऊने मशीन मध्ये घातलं आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मशीन फसलेलं आहे आणि आता गड्डे करणं चालू आहे. बघू शकता मित्रांनो हे जे धरण आहे, हे आम्हाला कुठे ट्रॅक्टरवाले भाई साहेब हे फायज भाई हे गड्डे हो मित्रांनो तुम्ही बघू शकता या आमचे ड्रायव्हर आनंद दळे पाटील यांनी अशा ठिकाणी मशीन घातलं आहे. आधी इथून मशीन बाहेर पडणं हे सोपं नाही, कारण ज्या स्थितीत मशीन या ठिकाणी रिव्हर्स आलेलं आहे त्या ठिकाणाहून आता जो समोरचं ठिकाण दिसतं आहे त्या ठिकाणी मशीन जाणं सोपं नाही मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता जेसीबीने आम्ही गट्ट तर मारलेलं आहे, पण आता इथून मशीन काढायचं कसं. पाहू शकतात आमचे ड्रायव्हर आनंद हे आता ट्राय करता आहे मशीन काढण्यासाठी, पण मशीन पुढे जाणे मुश्किल वाटतं आहे. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा स्थितीत मशीन आता चालू आहे, बाहेर काढणं चालू आहे. बघू शकतात गड्डा जर मारलेला आहे, आता बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहे ड्रायव्हर भावाचे. इथून बाहेर मशीन पडणं म्हणजे मुश्किल नाही, डायरेक्ट नामुमकिन आहे एका ड्रायव्हरसाठी. बघू शकतात मित्रांनो तुम्ही, तर एका ड्रायव्हरसाठी हे मशीन काढणं इतकं अवघड वाटते, इतकं सोपं असतं, परंतु आता मशीन बाहेर निघायच्या स्थितीत आलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता थोड्याच म्हणजे ज्या ठिकाणी जास्त मशीन फसलेलं होतं त्या ठिकाणाहून निघलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, तर इतकी चापुरी मशीनने मारलेलं होतं, पुरी जी चेसी राहती घालती ती पुरी टेकलेली होती या ठिकाणी. तर बघू शकता आता मशीन थोडंसं वरती जाण्यासाठी म्हणजे चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी थोडंच बाकी आहे. बघू शकतात मित्रांनो तर या स्थितीत ही जी स्थिती आहे चिखलात मशीन बसलेलं आहे, तर ड्रायव्हर भावांनी मागची बकेट आणि त्याबद्दल गिअरनंतर आणखीन पुढचं जे रोडर राहतं हे तिन्हीही एका टायमाला चालवून मशीन या ठिकाणाहून बाहेर पडलेलं आहे. बघू शकतात तुम्ही बघू शकतात मित्रांनो मशीन आता बाहेर निघालं आहे. पण आत्ता जे आखरी स्टेप आहे, शेवटची स्टेप, त्या स्टेपवर मशीन जाऊन थांबलेलं आहे. बघू शकतात पूर्ण प्रयत्न चालू आहे, पण त्या ठिकाणाहून मशीन जागेचे हलवत नाही असल्यामुळे आता त्या ठिकाणाहून मशीन बघू शकतात तुम्ही, मशीन पुढच्या साईडने वरती झालेलं आहे. बघू शकतात मित्रांनो तुम्ही हे धरण आहे आणि धरणात मशीन बसलेलं होतं गड्ड करण्यासाठी गेलेलं, तर त्या ठिकाणाहून आता बाहेर निघलं आहे मशीन. मित्रांनो ही बकेट जितकी खाली गेलेली आहे तितकंच मशीन खाली गेलेलं होतं, म्हणजे डायरेक्ट जितकी चेसी राहती मशीनची सर्व चेसी टेकलेली होती खालची. तर त्या ठिकाणी आता मशीन निघालं आहे. तर मी तुम्हाला हे छायाचित्रीकरण करून दाखवत आहे, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी असेच काहीतरी ड्रायव्हर भावाने खूपदा केला म्हणजे, आणि तो सक्सेस झाला त्यांचा. बघू शकतात अशा स्थितीतून मशीन बाहेर निघलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एका जेसीबी ड्रायव्हर भावासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.